आदर्श मधील आदर्श आमचा देश रक्षण समता आणि बंधुता। कोरोना आपल्या देशावर आलेलं मोठं संकट, या शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा, सावध रहा। सर्व नागरिकांना कडकडीचे आवाहन, घराबाहेर पडू नका, आपण आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा। आदर्श करियर अकॅडमी भादुरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त उपनगर शिवजयंती समितीच्या वतीने यावर्षी शिवजयंती साजरी न करता छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणायचे काम करण्यात आले। कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय बंद पडल्यामुळे रिक्षा चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। अशा रिक्षा चालकांच्या कुटुंबाला हातभार लावा म्हणून माजी स्थायी समिती सभापती आणि संयुक्त उपनगर शिवजयंती समितीचे संस्थापक शारंदर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 400 कुटुंबांना तांदूळ, गहू, कांदा, तेल अशा जीवनावश्यक किटचे वाटप आज करण्यात आले। संयुक्त उपनगर शिवजयंती समितीच्या वतीनं प्रतिवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, परंतु सध्या चालू असणाऱ्या कोरोनाच्या या साथीच्या रोगामुळे आज लोकांना कोणताही सण साजरा करता येत नाही। आज संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही एक निर्णय घेतला की आज समाजामध्ये ज्यांची हातावरची पोट आहे, ते बरेचसे व्यवसाय असे आहेत की रोज मिळवायचं, रोज खायचं, त्यापैकी जे एक रिक्षा व्यावसायिक आहे की त्यांचा रोजचा उदरनिर्वाह हा होणाऱ्या कमाईवरच त्यांचं घर चालत असतं, त्यामुळं आज बरेच दिवस व्यवसाय बंद असल्यामुळं आज त्या वर्गावर वाईट परिस्थिती आलेली आहे। म्हणून आम्ही सगळ्या शिवजयंती समितीच्या वतीनं 400 रिक्षा व्यावसायिकांना एक 5 दिवस पुरेल इतकं धान्य देण्याचा उपक्रम इथं आम्ही ठेवला आहे। माझी आमच्या सर्व संयुक्त उपनगर शिवजयंती समितीच्या सर्व कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, सर्वांच्या वतीनं जनतेला विनंती आहे, आज तुम्ही ज्या परिसरात राहता त्या आसपासच्या परिसरामध्ये असे हातावरचे पोट असणारे बरेचसे लोक आहेत, परंतु ती लोक स्वतःहून मागत नाहीत, ती लाजाला लागलेले आहेत। आपण एका कुटुंबाला 500 रुपयाची जरी मदत धान्य दिलं तर कमीत कमी 4-5 दिवस त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकतो। माझी संयुक्त उपनगर शिवजयंती समितीच्या वतीनं सर्व कोल्हापूर शहरातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आसपासच्या अशा लोकांना जास्तीत जास्त जेवढी मदत करता येईल तेवढी करा। आज इथं आम्ही सगळी रिक्षावाले जमा झालो आहे संयुक्त शिवजयंती उपनगर समिती यांच्यातर्फे व सारंग देशमुख साहेबांनी आमच्या सगळ्या रिक्षावाल्यांचा विचार करून रिक्षावाल्यांना आम्हाला अन्नधान्य वाटप केलेलं आहे। रिक्षावाल्यांची आज सांगायची कंडिशन झाली तरी एक महिना कुठलाही रिक्षावाला दारातून बाहेर घरातून बाहेर गेलेला नाही आहे व रिक्षावाल्यांचा कोणच विचार करत नाही। अशा परिस्थितीत सारंग देशमुख साहेबांनी रिक्षावाल्यांनाही मोलाची मदत केलेली आहे, त्याबद्दल मी सगळ्या रिक्षावाल्यांतर्फे साहेबांचं मनापासून आभार मानतो। माझं नाव तानाजी गंगाराम बोडके। यावेळी नगरसेविका रीना कांबळे, दीपा मुगदुम, सूरज देशमुख, किरण पाटील, गुरुप्रसाद जोशी, बीयू जाधव, अरुण जगताप, राजू पवार, समीर मिठारी, भैया चव्हाण, दिग्विजय मुगदुम आणि रिक्षा चालक उपस्थित होते।